कोल्हापुरातील रंगाळा तलावात रविवारी राज्यस्तरीय लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धा झाल्या त्यामध्ये राज्यभरातील एकवीस जिल्ह्यातील सव्वा तीनशे जलतरणपटू सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये सात वर्षाच्या मुलांच्या गटात कोल्हापूरच्या उपेंद्र येसारडेकर मुलींच्या गटात नागपूरच्या देविशा अष्टानेकर यांनी विजेतेपद पटकावलं तर नऊ वर्षावरील मुलांच्या गटामध्ये विघ्नेश बर्गे यानं तर मुलींच्या गटामध्ये अथश्री घागेनं बाजी मारली श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं कोल्हापूर जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या वतीनं रविवारी रंकाळा तलावात जलतरण स्पर्धा झाली त्यामध्ये सुमारे तीनशे पंचवीस स्पर्धकांनी सहभाग घेतला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेचं उद्घाटन रविवारी सकाळी श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते झालं यावेळी स्पर्धा संयोजक अजय पाठक हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुधाकर शानभाग राज्य संघटनेचे उपाध्यक्ष आनंद माने सरचिटणीस राजेंद्र पालकर राजेश मोरे ॲडवोकेट किरण पाटील आणि सांगलीचे बाळासाहेब कलशेट्टी उपस्थित होते अत्यंत चुरशीनं झालेल्या स्पर्धेत सात वर्षाच्या मुलांच्या गटात कोल्हापूरच्या उपेंद्र येसारडेकर आणि मुलींच्या गटात नागपूरच्या देविशा आष्टेकरनं विजेतेपद पटकावलं नऊ वर्षावरील मुलांच्या गटात विघ्नेश बर्गे तर मुलींच्या गटात जयश्री धागे अकरा वर्षाखालील दीड किलोमीटर अंतराच्या पोहण्याच्या स्पर्धेत मुलांच्या गटात ठाण्याचा तन्मय लाड मुलींच्यात बेळगावच्या दिशा हंडी यांनी विजय संपादन केला तेरा वर्षाखालील मुलांच्या गटात अनिश पई मुलींमध्ये ठाण्याच्या आयुषी आखाडे तर तेरा ते पंचवीस वयोगटातील तीन किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत नाशिकचा विनायक गुरव मुलींच्या पुण्याच्या निरजा मोरे यांनी बाजी मारली सव्वीस ते पंचेचाळीस वयोगटात रायगडचा ओंकार कोळी पहिला आला तर महिलांच्या गटात नुशीन नळवालानं प्रथम क्रमांक पटकावला सेहेचाळीस ते पंचावन्न वयोगटात दीड किलोमीटर पोहण्यात मुंबईचे अजित पवार महिलांच्या गटात नागपूरच्या निलेमा धारकर छप्पन्न वर्षावरील पुरुषांच्या गटात सांगलीचे नारायण हजारे महिलांच्या गटात पुण्याच्या गायत्री फडके यांनी विजेतेपद पटकावलं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत कोल्हापूर आणि मुंबईतील दोन गतिमंद मुलींचा समावेश होता श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते सर्व गटातील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आला